नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 2021 च्या टीईटी च्या परीक्षेत आपल्याला यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मागील क्वेश्चन पेपरचा जर आपण अंदाज घेतला तर आपल्याला पुढील येणाऱ्या परीक्षेचा आणि त्याच्या काठिण्य पातळीचा प्रॉपर अंदाज येईल। तर 2013 मध्ये इंग्लिश या विषयावरती कसे प्रश्न विचारले होते हे आज आपण स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत, यामुळे पुढील पेपर मध्ये तुम्हाला त्याचा पूर्णपणे अंदाज येईल। इज द स्टेडियम द प्लेयर्स दैट हैज ऑलरेडी, ही एक प्रकारची रचना आहे, पण आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अशा काही रचना आपल्याला पाठच असायला पाहिजे। जेव्हा तो भूतकाळातील दोन घटना सांगत असतो, एक घटना अगोदर घडलेली आहे, एक घटना नंतर घडलेली आहे, दोन्ही घटना भूतकाळातल्या आहेत, तेव्हा जी जास्त जुनी आहे ती आपण सांगत असतो पास्ट परफेक्ट मध्ये। पास्ट परफेक्ट मध्ये जुनी घटना सांगायची आणि जी कमी जुनी आहे ती आपण सांगत असतो सिंपल पास्ट टेन्स मध्ये। सिंपल पास्ट ला कमी जुनी आणि जास्त जुनी पास्ट परफेक्ट मध्ये। यामध्ये दोन घटना आहेत, व्हेन वी रीच द स्टेडियम, आपलं स्टेडियम मध्ये पोहोचणे आणि प्लेयर काय होणे निघून जाणे, या ती अगोदर घटना कोणती घडली, प्लेयर निघून गेले म्हणजे त्याला पाहिजे पास परफेक्ट आणि इथं आपण नंतर पोहोचतो म्हणून सिंपल पास, हा सिंपल पास इथं वापरलेला आहे। आपल्याला पुढे पाहिजे पास्ट परफेक्ट, ओके, जी अगोदर घडली। मग पास्ट परफेक्ट आपल्याला कोणता ऑप्शन देतो, हॅव गॉन नाही आहे, हे प्रेझेंट परफेक्ट झाला, हे सिंपल पास झाला आणि हॅज गॉन हे पण प्रेझेंट परफेक्ट झाला, तर हॅज गॉन म्हणजे जेव्हा आम्ही स्टेडियम वर पोहोचलो प्लेयर अगोदरच निघून गेले होते, म्हणजे जास्त जुनी घटना ही आपल्याला हॅड गॉन ही याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे आणि म्हणून आपण याचं उत्तर घेणार आहोत हॅड गॉन। लक्षात, कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट, जास्त जुनी घटना पास्ट परफेक्ट, कमी जुनी घटना सिंपल पास्ट टेन्स। पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया, पुढचा प्रश्न विचारला होता आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स, सेंटेन्स मधला क्लॉज ओळखायचा आहे। द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर, दॅट ही वुड रिकवर। आता जेव्हा सध्यातली सुरू झालेला क्लॉज आहे हा नाउन क्लॉज असतो, याला नाउन क्लॉज पण लपरता पण प्रकार म्हणतात, नाउन क्लॉज ऍट द कॉम्प्लिमेंट। तर या ठिकाणी नाउन क्लॉजचा आपला हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे, कारण पुढे ऍडव्हर्ब पण नाहीये म्हणजे क्रियापदाची माहिती सांगितलेली नाहीये क्लॉजने, विशेष ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही, कुठल्याही नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेली नाही, म्हणून आता पर्याय क्रमांक एक हे आपलं करेक्ट उत्तर असायला पाहिजे। तर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर झालं नाउन क्लॉज, ओके। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, पुढचा प्रश्न विचारला होता चूज द करेक्ट स्पेल वर्ड, म्हणजे काय योग्य स्पेलिंग असं आपल्याला ओळखायचं आहे, स्पेलिंग कोणत्याचं करेक्ट आहे। तर सॅटेलाइट हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे, या ठिकाणी डबल टी लिहिले आहे, डबल एल लिहिलेला, या ठिकाणी डबल टी आणि एक आहे, या ठिकाणी टी एकच आहे आणि एल पण एकच आहे, या ठिकाणी टी एक आहे आणि डबल एल आहे। तर सॅटेलाइटचं प्रॉपर स्पेलिंग आहे एस ए टी डबल एल आय टी ई सॅटेलाइट, तर हे प्रॉपर स्पेलिंग याचं योग्य आहे स्पेलिंगच्या दृष्टीने। याचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक चार सॅटेलाइट, म्हणजे आपल्याला काही फसवे स्पेलिंग वरती कायम प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तर आपल्या जे ठराविक फसवे स्पेलिंग आहे ते आपल्याला पाठच करून ठेवायचे आहे, ओके। जाऊया पुढचा प्रश्न विचारलेले का, चूज द करेक्ट फिगर्स ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय करायचे, आपल्याला अलंकार ओळखायचा आहे इन द गिवन, इन द गिवन लाईन, या लाईन मध्ये कुठला अलंकार होतो हे आपल्याला ओळखायचं आहे। एक्सक्यूज ओ शुअर अँड रिंग ओ बेल्स, आता या ठिकाणी बघा आपण आनंद व्यक्त करा, एक्सक्यूज म्हणजे आनंद व्यक्त करा, शोअर किनाऱ्यांनो आनंद व्यक्त करा, अँड रिंग ओ बेल, बेल रिंग वाजवा असं बोललं जातं। आता यामध्ये जो कोणी एक्स वाय झेड पर्सन आहे तो कुणाशी बोलतोय, शोअरशी बोलतोय, किनाऱ्याशी बोलतोय किंवा बेलशी बोलतोय, म्हणजे आशिष कसं असतो का, जेव्हा एखादा व्यक्ती निर्जीव घटका बरोबर बोलतो त्याला निर्जीवाला सजीव समजून बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच असतो, ऍपोस्ट्रॉफी। बाकीच्याविषयी माहिती घ्या, सिमिली म्हणजे काय असते तर कम्पॅरिझन असते, सिमिली उपमा अलंकार कम्पॅरिझन असते, क्लायमॅक्स असेंडिंग ऑर्डर असते, चढता क्रम असतो, इथं कुठला चढता क्रम नाही आहे। नंतर मेटाफोर मध्ये दोन गोष्टी एकच आहेत असं डिस्क्राईब केलेलं असतं आणि ऍपोस्ट्रॉफी मध्ये काय केलेलं असतं, ऍपोस्ट्रॉफी मध्ये निर्जीव वस्तूला सजीव समजून त्याच्याशी चर्चा केलेली असते,
म्हणून आपल्याला काय करूया पर्याय क्रमांक 4 कारण या ठिकाणी निर्जीव गोष्टी सोबत ही जी व्यक्ती आहे ती चर्चा करत आहे म्हणून आपण ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर व्हायला पाहिजे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जो आपल्याला विचारला गेलेला होता तो प्रश्न असा होता पहा की चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे काय तर युद्ध करणे आणि याला प्रॉपर शब्द आहे फाईट. फाईट करणे म्हणजे युद्ध करणे म्हणून आपण काय करूया ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन 1 तर फाईट करणे हे याला प्रॉपर शब्द आहे समानार्थी सिनोनिम कॉम्बॅट फाईट समानार्थी शब्द. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा पुढचा प्रश्न विचारलाय चूज द करेक्ट असर्टिव सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. या गिवन सेंटेन्सचा आपल्याला विधानामध्ये रूपांतर करायचं आहे. मग गिवन सेंटेन्स कसं आहे हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. इट इज क्वेश्चन. क्वेश्चन कोणत्या प्रकारचा डब्ल्यू एच क्वेश्चन आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचंय विधानामध्ये. तर डब्ल्यू एच क्वेश्चनची रचना कशी असते अगोदर असतो डब्ल्यू एच शब्द नंतर असतो टू बी नंतर सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ही एच कशीची रचना असते डब्ल्यू एच आणि विधानाची कशी रचना असते अगोदर सब्जेक्ट नंतर टू बी म्हणूया आपण टू बी नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट फुल स्टॉप. तर आपल्याला या रचनेतून या रचनेत रूपांतर करायचं आहे म्हणजे अगोदर प्राधान्य द्यायचं आपल्याला सब्जेक्टला आणि या पद्धतीने आपल्याला वाटत आणि परत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा आपण याला विधान मधून रूपांतरित करू त्याचा अर्थ आपल्याला कायम ठेवायचा आहे. हाऊ कॅन एनी बर्गर ओपन द विंडो. कुणी बर्गर ही खोली आपण कोणता चोर ही खिडकी कशी उघडू शकेल तर आपल्या कशात काय म्हणायचं उघडू शकणार नाही. तर या पद्धतीत नो बर्गर कुडन या ठिकाणी नो बर्गर पण म्हटलंय आणि कुडन पण म्हटलंय त्यामुळे याचं मिनिंग काही प्रॉपर होत नाही. पर्याय सोडून दिल्या ओके. तर त्यानंतर द बर्गलर कांट ओपन द विंडो हे जरा बरं वाटतं आपल्याला. बर्गलर म्हणजे काय चोर विंडो उघडू शकत नाही. द बर्गलर कॅन ओपन द विंडो इथं विरुद्ध अर्थ होतोय म्हणायचे कसं उघडू शकेल म्हणजे उघडू शकणार नाही. द विंडो कांट बी ओपन बाय बर्गलर ही जी रचना आहे ही पॅसिव्हची रचना केलेली आहे. आपल्याला विधान पाहिजे पॅसिव्ह विधानकरण एवढं वापरून तिथलं वाक्य करायची गरज नाही. तर आपल्या सगळ्या चारही पर्यायानुसार यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 द बर्गलर कांट ओपन द विंडो हा योग्य पर्याय या ठिकाणी आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे हे पहा सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. पहा तर या ठिकाणी पहा ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. तर तुम्हाला या संदर्भात मी आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे की डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये बघा. या ठिकाणी आहे डब्ल्यू एच क्वेश्चन. डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे प्रश्न अवतरण चिन्हात असला डब्ल्यू एच क्वेश्चन असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. तर बघूया ही सेड जेव्हा डब्ल्यू एच क्वेश्चन अवतरण चिन्हात असतो तेव्हा आपण सेड आणि काय करणार आहे आज वापरणार आहोत आणि त्याच्या जागेवर हाच डब्ल्यू एच शब्द वापरणार आहोत आणि अवतरण चिन्हातील प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करून त्याचं इनडायरेक्ट करणार आहोत. तर आपण बघूया काय काय मग काय काय म्हणतात ही आज सगळीकडेच आहे. तर आपल्याला दॅटच्या जागेवर डब्ल्यू एच वर्ड घ्यायचं तर दॅट आणि डब्ल्यू एच दोन्ही वापरलेले आहे म्हणून हा पर्याय आपण फाईल संपा पर्यंत चूक करूया. त्यानंतर यामध्ये काय बघा हॅव आणि कॉल हॅव कॉल म्हणजे कोणता काय झाला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट झाला. याचं रूपांतर आपल्याला करायचं असतं कशामध्ये पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करायचं असतं पास्ट परफेक्ट. तर पास्ट परफेक्ट मध्ये कसे हॅव ऐवजी काय होईल हॅड इज हॅड कॉल्ड यायला पाहिजे. या ठिकाणी हॅड आहे चुकीचं आहे. त्यानंतर या ठिकाणी हॅड आहे या दोन ठिकाणी हॅड आहे. परत आता आपल्याला पुढं गोष्ट लक्षात येईल की अवतरणची नवीन प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला विधान करायचं आहे. विधानाची रचना कशी असते तर अगोदर सब्जेक्ट असतो नंतर वर्ब असतं. तर या ठिकाणी वाय हॅड ही नको तर वाय ही हॅड ही आपली प्रॉपर रचना आहे. हॅड ही अशी रचना उलटी म्हणजे प्रश्नाची रचना आहे. तर मग आपण पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर व्हायला पाहिजे म्हणून आपण घेऊया ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 3 ही आज वाय ही हॅड कॉल देअर अँड डिस्टर्ब हिम. तर याचं उत्तर घेतलं आपण पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न आपल्या समोर असा विचारलेला आहे बघा सिलेक्ट द करेक्ट नाइदर नॉर सेंटेंस ऑफ द गिवन सेंटेंस आपल्याला नाइदर नॉर वापरायचा आहे पण आपण नाइदर नॉरची रचना पण तुम्हाला सांगून देतो नाइदर नॉर कसं वापरलं जातं तर नाइदर मध्ये हेही नाही तेही नाही नाइदर नॉर हेही नाही तेही नाही मग अशा वेळेस आपल्याला दोन्ही वाक्य शक्यतो काय करायचे असतात की नकार असलेली वाक्य नाइदर नॉरने जोडायला दिले जातात तर आपल्याला काय करायचंय पहिल्या वाक्यातला नकार काढायचाय तिथं नाइदर वापरायचे दुसऱ्या वाक्यातला नकार करून तिथे नॉर वापरायचे पण लक्षात घ्यायचं नाइदर नॉर कशाच्यातून वापरलं जातं तर पहिल्या वाक्यातील जो वेगळा भाग आहे त्याच्यापूर्वी नाइदर आणि दुसऱ्या वाक्यातील वेगळ्या भागापूर्वी नॉर वापरायचा तर आपण बघूया विजयन डिडंट पे अटेंशन टू द पॅरेंट ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स आता यामध्ये काय सारखा भाग आहे फक्त विजयन आणि ही एवढा सारखा भाग आहे तिथं पे हे वेगळा शब्द आहे लर्न हे वेगळा शब्द आहे म्हणजे आपल्याला दोन वर्ब पूर्वी आपल्याला नाइदर नॉर वापरायचं आहे परंतु आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की नॉट काढून टाकायचंय तर हे पूर्णच्या पूर्ण डिडंट निघून जाईल आणि डिडंट जर निघून गेलं तर त्याचा इफेक्ट पुन्हा होईल क्रियापदावर पे ऐवजी काय होईल या ठिकाणी पेड होईल आणि या ठिकाणी काही लर्न आहे म्हणजे लर्न होईल आर एम टी का होईल कारण आपल्याला फक्त नॉट नाही काढून टाकावं लागायचं आपल्याला डिड नॉट काढून टाकावं लागायचं जेव्हा जेव्हा डिड नॉट काढून टाकलं जातं तेव्हा परत क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं जातं मग आता सुरुवात करूया आपण विजयंत हे बरोबर होईल विजयन इथं काय करायचं नाइदर पेड अटेंशन टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर असं आपल्याला उत्तर पाहिजे विजयन नाइदर व्हेरी गुड या ठिकाणी पेड नंतर नाही पाहिजे तर नाइदर इथं बरोबर आपलं विजयन नाइदर पेड अटेंशन टू द पॅरेंट नॉर लर्न फ्रॉम टीचर पहिलं वाक्य बरोबर आहे दुसऱ्यात काय झालं तर विजयन आणि पेड अगोदर घेतलं जर तुम्ही नाइदरच्या अगोदर घेतलं याचा अर्थ जे दोन्ही वाक्यात कॉमन आहे असा त्याचा अर्थ निघतो तर तसा अर्थ नाहीये म्हणून इथं पेड हे आपल्याला इकडे पाहिजे होतं म्हणून हा दुसरा पर्याय आपण चुकीचा केला नाइदर पे इथं पे ठेवलेलं आहे आपल्याला दीड काढून टाकल्यावर पेचा इथे पेड झालं पाहिजे तर हे पर्याय पण चुकीचा आहे इथं पण त्यामुळे आपण हा पर्याय घेणार नाही पर्याय क्रमांक एक हे याचं तर एक उत्तर होतं पर्याय क्रमांक एक विजयन नाइदर पे अटेंशन टू पॅरेंट्स नॉट लर्न फ्रॉम टीचर मी मुद्दा एक्सप्लेनेशन असं देतो की परत असा प्रश्न आला की तुम्हाला याच्यावरती उत्तर देता यायला पाहिजे पुढील प्रश्न बघूया सिलेक्ट द करेक्ट सो दॅट ऑफ द गिवन सेंटेन्स इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं सो दॅट वापरायचंय म्हणजे आपण काय त्याला रिमोट टू म्हणतो टू काढून टाकून त्याच्या जागेवर आपल्याला वापरायचं असतं सो दॅट टू च्या जागेवर सो दॅट याची रचना कशी असते ती लक्ष घेऊया तर आपण काय म्हणतो हा जो पहिला टू आहे तो काढून आपल्याला वापरायचा आहे सो आणि हा दुसरा टू काढून त्याच्या जागेवर आपण असं वापरत असतो की दॅट त्यानंतर लिहित असतो सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर जर प्रेझेंट असेल तर कॅनॉट आणि पास्ट असेल तर कुड नॉट दिले ते वॉज लिहिलेलं आहे याचा अर्थ वाक्य पास्ट आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय कुड नॉट वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने आणि या ठिकाणी आता हा जो करता येईल त्या फॉर्मने करता जोडून दिलेला आहे म्हणून आपण काय करणार या कर्त्याच्या जागेवर काय लिहिणार आहे केशव लिहिणार मग आता वाक्य कसं होईल पा इट वॉज टू आय झालं सो डिफिकल्ट दॅट बरोबर आपण इथे दॅट आणि सब्जेक्टच्या जागेवर घेतलं केशव दॅट केशव कुडंट पे हीड टू द टीचर म्हणजे आपला पहिला पर्याय हे बरोबर उत्तर आहे दुसऱ्यात काय चुकलं बघा इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुडन इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव इथं फॉर केशव तसंच ठेवलेलं आहे त्यामुळे हा पर्याय चुकीचा करायचा आपल्याला इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कांट केलेला आहे वरती भूतकाळ आहे म्हणून कांट वापरणार नाही आपण आणि इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड केलंय म्हणजे इथं नकार पाहिजे तर तिथं कुड म्हणजे होकारार्थी केले म्हणून हा पर्याय पण आपल्याला नको आहे तर पर्याय क्रमांक एक हे याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुडंट पे हीड टू द टीचर ओके जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न असा आहे क्वेश्चन टॅग एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग वरती
आपल्याला प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न येईल तो खूप सोपा भाग आहे. मी आता सांगेल काय करत असाल तो कम्प्लीट होऊन जाईल. पण त्याच्यावर प्रश्न आहे, शो मी द वे टू द पाथ. शो मी म्हणजे इथं कशा सुरू झालंय, मेन हर्ब नाही. म्हणजे याचं काय म्हणजे आपण हे कोणतं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्याचा कशी लॅग पाठ करून ठेवायचा. आज्ञार्थी वाक्याचा कशी लॅग नाही, काय असतो विथ यू असा होतो. म्हणून आपण त्याचं उत्तर घेणार आहे तर विथ यू. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्याला योग्य उत्तर आहे. ओके, जाऊया पुढे. तर पुढचा प्रश्न असा आहे, पाठ चूज द करेक्ट प्रेपोजिशन. प्रेपोजिशन क्यूनाइन इज एन इफेक्टिव एंटीडोट डायग्नोस मलेरिया. हा प्रश्न असा आहे, क्यूनाइन हे मलेरियाच्या मलेरियावरती एक अँटीडोट आहे, म्हणजे इफेक्टिव औषध आहे असं आपल्याला बोलायचं. तर याचं उत्तर आपल्याला परिषद करा. हे काही प्रश्न प्रेपोजिशनचे असे आले की याच्यामध्ये उत्तर पत्रिका जेव्हा तुम्ही अभ्यासली तर क्यूनाइन इज एन इफेक्टिव अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया पण बरोबर आहे, टू मलेरिया पण बरोबर आहे आणि फॉर मलेरिया पण बरोबर आहे. म्हणून आन्सर की मध्ये आपल्याला तीन तीन उत्तर दिली आहे, टू अगेन्स्ट आणि फॉर. इन वगळता बाकी सगळे प्रेपोजिशन यामध्ये बरोबर आहे असं आन्सर की मध्ये दिलेलं आहे. जाऊया पुढे प्रश्न. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स. याचा पॅसिव्ह पाहिजे आपल्याला. Here are you attending the meeting? Here are you attending the meeting? आता आपल्याला ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचे आणि परत एक लक्ष घ्यायचे. हेअर आर म्हणजे काय केलं, डब्ल्यूएच क्वेश्चनचं पॅसिव्ह करणे या प्रकारामध्ये हे वाक्य येत आहे. तर डब्ल्यूएच क्वेश्चनचं पॅसिव्ह करताना आपण काय करत असतो, डब्ल्यूएच वर्ड तसा कंटिन्यू करूया. हेअर त्यांचं तुम्हीचं रूप आहे. परंतु आता आपल्याला ऍक्टिव्हची आणि पॅसिव्हची रचना, पॅसिव्हच्या रचनेमध्ये पहिल्यांदा काय करणार आहे, आपण डब्ल्यूएच क्वेश्चन डब्ल्यूएच शब्द घेणार आहोत. नंतर काय करणार आहोत, तुम्हीचं रूप घेणार आहोत. नंतर काय करणार आहे, ऑब्जेक्ट. नंतर पी थ्री, नंतर वाय, नंतर सब्जेक्ट आणि नंतर लास्टला क्वेश्चन मार्क करणार. ओके, म्हणजे आपण जशी पॅसिव्हची रचना डब्ल्यूएच क्वेश्चनची अशी आहे. डब्ल्यू घेतल्यानंतर आपल्याला तुम्ही कोणासाठी येते, ऑब्जेक्टसाठी. द मीटिंग पहिल्यांदा आपण फेअर आर, फेअर आर यू साठी आर वापरलं होतं. आता मीटिंग साठी हे मीटिंग एक वचन आहे, ते म्हणून मीटिंगसाठी या मीटिंगसाठी आर नको, आर चुकीचं आहे म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. मीटिंगसाठी इज बरोबर आहे. वेअर इज द मीटिंग, त्यानंतर पा अटेंडिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणून बिईंग घ्यायचं असतं. आय एन जी असेल तर आपल्याला बिईंग आणि मग ते सुरू घ्यायचं, बिईंग अटेंडेड बाय यू. या ठिकाणी बिईंग आहे, या ठिकाणी हे पा वेअर यू आर. यू आर रचना चालणार नाही, तर हा काय होईल, साधं वाक्य होईल, हे चालणार नाही. फेअर द मीटिंग जिथे तुम्ही सुरू आवडलं पाहिजे हे पण चालणार नाही. म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन 2. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारला होता हा, सिलेक्ट द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्स एक्सक्लेमेटरी निवडायचं आहे. मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. आता याचं आपल्याला काय करायचंय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. एक्सक्लेमेटरी आता आपल्याला पाहिजे अ ग्रेट किंवा अ व्हेरी आलं तर आपण व्हॉटने सुरू करणार आहे, हाऊने सुरू करणार नाही. मग आपण काय करणार, लास्टला आपल्याला प्रश्न सांगायला पाहिजे, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज, इट इज करेक्ट स्ट्रक्चर. याच्यामध्ये एन केलंय तिथं आपल्याला ग्रेट आहे हे वापरायचं आहे म्हणून हे नकोय आपल्याला. त्यानंतर व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन नाही पाहिजे, तर सेन वॉज लास्ट आहे, लास्टला पाहिजे होतो हे तर नाही आहे. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन क्रमांक 1, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनलिस्ट मिस्टर सेन वॉज. ओके, जाऊया पुढे. तर पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स, अपोजिट वर्ड्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. अपोजिट वर्ड सांगायचे आणि कशाचं सांगायचे, इंटिग्रल. इंटिग्रल इंटिग्रल म्हणजे समाविष्ट असते किंवा अंतर्भूत घटक असते, अविभाज्य घटक असते. आणि त्याच्या अपोजिट काय होईल, मग इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र. इंटिग्रल म्हणजे काय म्हणजे एकसंध, एकसंध आणि याला म्हणजे आपण स्वतंत्र. तर याचा अपोजिट वर्ड बरोबर येतो आपल्याला इंटिग्रलचा, इंडिपेंडंट. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा विचारला होता, मिस्टर कुमार स्पोक इन डॅश
फाइल्स मिस्टर कुमार स्पोक इन एंटर येणार नाहीये द येणार नाहीये इन अ लो व्हॉइस मिस्टर कुमार स्पोक इन अ लो व्हॉइस असं याचं उत्तर यायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आपल्याला पुढचा प्रश्न हा आहे चूज द करेक्ट कंपेरेटिव्ह डिग्री ऑफ द गिव्हन सेंटेन्स. कोणती डिग्री विचारली आपल्याला? कंपेरेटिव्ह डिग्री आहे ती आपल्याला ओळखायची आहे. द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. आता आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री करताना आपल्याला फोकस या ठिकाणी करायचं आहे द मोस्ट. द मोस्ट तर आपल्याला ठरलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल की जेव्हा द ने सुपरलेटिव्ह केलं जातं, द ने जेव्हा सुपरलेटिव्ह केलं जातं, द आणि सुपरलेटिव्ह फॉर्म जसं द आणि मोस्ट हे काय झालं द आणि विशेषणाचं तिसरो किंवा सुपरलेटिव्ह फॉर्म अशा वेळेस आपल्याला कंपेरेटिव्ह करताना दॅन एनी ऑदर दॅन एनी ऑदर असं वापरायचं असतं. दॅन एनी ऑदर आणि तेव्हा इथं वन ऑफ द असेल तेव्हा दॅन मेनी किंवा मोस्ट ऑदर. वन ऑफ द कसं असतं? वन ऑफ द. तर याच्या रचनेमध्ये काय करतो आपण? दॅन मेनी किंवा मोस्ट ऑदर असं वापरत असतो. ओके, आता लक्ष घ्यायचं द आलं की दॅन एनी ऑर्डर, वन ऑफ द आलं की दॅन मेनी ऑर्डर किंवा मोस्ट ऑर्डर अशा प्रकारे आपल्याला वापरायचं असतं. तर जाऊया आपल्या पर्यायाकडे. आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री पाहिजे आणि द मोस्ट आहे. मग आपण बघूया द शताब्दी एक्सप्रेस इज. आता आपल्याला काय पाहिजे? मोर आणि दॅन एनी ऑर्डर. मोर कम्फर्टेबल दॅन मोस्ट एन हे आपल्याला नको, आपल्याला दॅन एनी पाहिजे. बरोबर, मोस्ट नको. द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मेनी ऑर्डर हे पण नको, कारण मी तुम्हाला सांगितलं बघा मेनी आणि मोस्ट हे कधी वापरायचं? वन ऑफ द च्या रचनेत. आपल्याकडे रचना आहे द ची, पुन्हा हा पर्याय नाही आहे. द शताब्दी एक्सप्रेस इज मच अनकाउंटेबल आहे म्हणून मच वापरायचं नाही. दॅन एनी ऑर्डर आहे परंतु मच हे अनकाउंटेबल आहे. आणि द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी ऑर्डर हा मोठा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणून यामध्ये आपण उत्तर घेणार आहोत ऑप्शन क्रमांक चार. द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी ऑर्डर ट्रेन. ओके, पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे बघा. चूज द करेक्ट यूज्ड टू सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा यूज टू चा सेंटेन्स वापरायचा आहे आपल्याला. ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. वुड हा जे मॉडेल ऑफरी आहे याचा वापर आपण हॅबिट सांगण्यासाठी करतो, हॅबिट किंवा सवय सांगण्यासाठी करतो, पास्ट हॅबिट सांगण्यासाठी करतो आणि यूज टू देखील आपण काय करतो हॅबिट सांगण्यासाठी करतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय वुडला रिप्लेस टाकायचं यूज टू. यूज टू कशा रिप्लेस टाकायचं आपल्याला? वुड साठी रिप्लेस यूज टू वापरायचा आहे. मग जाऊया आपण सगळ्या प्रश्न. ऋषिकेश वुड आणि यूज टू हे दोन्ही वापरलेलं आहे, दोन्ही नाही तर आपल्याला वुडला रिप्लेस टाकायला पाहिजे होतं. म्हणून पहिला पर्याय आपण चुकीचा घेतला. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब हे चांगलं वाटतंय. ऋषिकेश वुड आणि यूज टू दोन्ही वापरलेलं आहे चुकीचं करूया. आणि हे विल केलंय हे देखील चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट उत्तर येत आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय की वुडला रिप्लेस यूज टू वापरायचं आहे. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब हे आपलं करेक्ट उत्तर येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चूज द करेक्ट नो सुनर नो सुनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. नो सुनर वापरायचं आहे. नो सुनर दॅन सगळ्यांना माहिती आहे. नो सुनर कॉम्बिनेशन दॅन बरोबर असतं, तिथं पर्याय चुकवलेले असतात. तर पाच वाक्य ऍज सून ऍज श्रीनाथ टूक स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. तर आपल्याला काय करायचं असतं? नो सुनर ची रचना सगळ्यांना माहिती आहे. तर नो सुनर ची रचना अशी असते की सुरुवातीला वापरायचे आपल्याला नो सुनर, नंतर वापरायचे टू बी, नंतर फर्स्ट सेंटेन्स, नंतर घ्यायचं आपल्याला दॅन आणि नंतर घ्यायचं आपल्याला दुसरं वाक्य घ्यायचं आहे. तर अशी रचना बघायला. तर आता या पहिल्या आपल्याला काय करायचं टू बी रूप वापरताना डू वापरायचं, डज वापरायचं, बी वापरायचं, काय वापरायचं हे कशावर डिपेंड आहे वाक्याच्या काळावर. आता स्क्रीनात फुट फुट शब्द आलेला आहे. फुट शब्दावरून आपल्याला ओळखायचं की काळ कोणतं आहे. तर आपल्याला फुटचं पहिलं रूप फुट आहे, दुसरं आणि तिसरं पण फुट आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचं याचा काळ घ्यायचा आपल्याला सिम्पल पास्ट.
सिंपल पास्ट, कारण हे जर प्रेझेंट मध्ये असतं तर कुठला काय प्रत्यय असता, एस प्रत्यय लावलेला गेला असता, तर सिंपल पास्ट आहे म्हणून आपल्याला इथे कोणतं कृती रूप वापरावं लागेल, डीड. मग आपण पाहाल नो सुंदर डू चालणार नाही कारण हे प्रेझेंट नाहीये. ओके, किंवा आपण मला आणखी एक कारण ओळखायला इथे बीकेम वापरलेला आहे म्हणून इथे सिंपल पास्ट आहे म्हणून डू चालणार नाही म्हणून पर्याय येणार. नो सुनर नंतर आपल्याला पाहिजे असतं टू बी करू बी, तर नो सुनर नंतर डायरेक्ट सिंगा वापरला हे पण घ्यायचं नाही. नो सुनर जू परत प्रेझेंट वापरला हे चालणार नाही. नो सुनर डीड सिंगा टू स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम सायलेंट. चौथा पर्याय हा अतिशय बरोबर आहे आणि हा आपल्याला सहज ओळखता येतो, परंतु तुम्हाला अगोदर नो सुनरची रचना माहिती असणं गरजेचं आहे. तर हा प्रश्नाचं उत्तर घ्या ऑप्शन क्रमांक चार. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला फार दिलेला आहे, चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. कोणता सेंटेन्स वापरायचा आपल्याला, अनलेस. अनलेस परत एकदा थोडी माहिती पाहिजे, अनलेस म्हणजे काय, तर अनलेस ची व्हॅल्यू किती असते, अनलेस इज इक्वल टू इफ नॉट. इफ नॉट म्हणजे जर नाही, एवढं मीनिंग अनलेस मध्ये असतं इफ नॉट. तर आपल्याला काय करायचे, अनलेस वापरायचे, अर्थात म्हणजे काय करायचे, आपल्याला वाक्यातून इफ काढून टाकायचे आणि त्यातला नॉट पण काढून टाकायचं, फक्त इफ नाही तर इफ नॉट काढून टाकायचे, तेव्हा त्याचा बॅलन्स येईल. म्हणून बघूया वाक्यात, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम, मी त्याला माफ करणार नाही. इफ ही डझंट अपोलोगाइज मी, अपोलोगाइज टू मी, जर त्याने माझी माफी मागितली नाही तर मी त्याला माफ करणार नाही. तर या ठिकाणी आपण कसं करणार, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम, इथपर्यंत आपण बरोबर घेऊया. अनलेस वापरलं, अनलेस ही अपोलोगाइज मी, पहिल्या वाक्यात आपल्याला बरोबर वाटतं आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम, मी त्याला माफ करणार नाही. अनलेस ही अपोलोगाइज टू मी, हे वाक्य आपल्याला बरोबर वाटते. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोगाइज मी. आता इथं वरती तो काळ आहे त्यानुसार बघूया आपण. या ठिकाणी डझंट आहे म्हणजे प्रेझेंट आहे, ईडी केलेलं आहे म्हणून हा पर्याय आपण चुकीचा लिहिला. ऑप्शन क्रमांक दोन चुकीचा आहे. आय शॅल फॉरगिव्ह हिम आणि आता नॉट काढून टाकलेलं आहे, तर आय शॅल नॉट फॉरगिव्ह होतं तर इथं फॉरगिव्ह केलेलं आहे, तर याच्यामुळे याला चुकीचं लिहिलं. मी त्याला माफ करेल जर त्यांनी माफी मागितली नाही, तर हे चुकीचं आहे, अर्थ विरुद्ध होतो. आणि अनलेस ही डझन, अनलेस पण वापरलं, डझन पण वापरलं म्हणून हे वाक्य आपण चुकीचं लिहूया. ऑप्शन क्रमांक एक हे याचं करेक्ट आन्सर आहे. आय शॅल नॉट फॉरगिव्ह मी, मी त्याला माफ करणार नाही. अनलेस ही अपोलोगाइज टू मी, जर तो मला माफी मागितली, जर त्यांनी माझी माफी मागितली नाही, तर अर्थानुसार या पद्धतीने योग्य वाक्य आलेलं आहे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नात. पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला, चूज द करेक्ट डब्ल्यूच क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ऍज अ आन्सर. आता अंडरलाईन पार्ट आपल्याला आन्सर म्हणून पाहिजे आहे. वाक्य आहे, वी हॅव रिसिव्ड युअर लेटर्स दिस मॉर्निंग. आपल्याला काय उत्तर पाहिजे, युअर लेटर्स हे उत्तर आलं पाहिजे. तर आपण थोडंसं बघूया, हे झालं सब्जेक्ट वाक्याचा, रिसिव्ह झालं वर्क, युअर लेटर हे झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या समोर जायचं असेल तर क्रियापदाला कशाने प्रश्न विचारायचा असतो, व्हॉटने प्रश्न विचारायचा असतो. मग आपल्याला तो फक्त प्रश्न विचारायचा प्रॉपर कोणता आहे तो, तर व्हॉटने सगळे प्रश्न विचारले. प्रश्न असला तर काय असतं, प्रश्नाची रचना आताच मी तुम्हाला वारंवार सांगितले. डब्ल्यू एच प्लस आपल्याला पाहिजे, अंडर टू बी चं रूप पाहिजे, तरच क्वेश्चन होईल. मग सब्जेक्ट मग वर्क अशा पद्धतीने, म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नानंतर तुम्ही जर डब्ल्यू एच शब्दानंतर तुम्ही जो रूप असेल तरच तो क्वेश्चन असतो, नाही तर ते विधानाची रचना आहे. तर इथं व्हॉट बरोबर, आता या ठिकाणी व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग असा प्रश्न आहे, हा बरोबर वाटते. व्हॉट वी हॅव हे चालणार नाही, कारण व्हॉट नंतर आपल्याला तुम्ही जो रूप पाहिजे. दुसरा पर्याय चुकीचा, व्हॉट हॅव वी रिसिव्ह दिस मॉर्निंग, या ठिकाणी ईडी आहे, या ठिकाणी ईडी काढून टाकलेला आहे, भूतकाळ वर्तमान केलेला आहे म्हणून याला चुकीचं दिलं आहे. व्हॉट वी हॅव परत या ठिकाणी रिसिव्ह केलेलं आहे म्हणून या ठिकाणी देखील चुकी सांगूया. तर पहिला पर्याय हा आपला करेक्ट आन्सर म्हणून आपल्याला घेता येईल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हॉट हॅव वी रिसिव्ह दिस मॉर्निंग अँड आन्सर विल बी युअर लेटर्स. तर युअर लेटर्स हे त्याचं उत्तर येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असं विचारलेला आहे का, चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो आन्सर ऑफ द गिव्हन सेंटेन्स. करेक्ट आन्सर नॉट ओनली बट ऑल्सो उत्तर आपल्याला या सेंटेन्स द्यायचं आहे. या पद्धतीने वाक्य काय, आय वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर टू. आय वॉश माय हँड्स, मी माझे हात धुतले, अँड एट माय डिनर टू, आणि माझं जेवण सुद्धा केलं. तर आता छोटे छोटे गोष्टी लक्षात घेऊया अगोदर.
तर यामध्ये आपण असं बोलतो का जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो याचा अर्थ असतो हे नाही तर ते सुद्धा बरोबर जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो तेव्हा आपण वाक्यातून टू सारखे शब्द काढून टाकतो ही पहिली गोष्ट या ठिकाणी टू ठेवलेला आहे म्हणून आपण दुसरा पर्याय आधीच कट करून टाकूया राहिला एक तीन आणि चार यापैकी घ्यायचं आहे तर नॉट ओनली बट ऑल्सो पुढे वापरतात तर पहिल्या जसं आपण पाहिलं होतं नाईलर टू अभ्यास पद्धतीने या दोन वाक्यामधला कॉमन भाग एकदाच घ्यायचा आहे पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट ऑल्सो तर इथं वॉश आणि या ठिकाणी एक हे दोन शब्द वेगवेगळे आहेत दोन वर्ब वेगवेगळे आहेत आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो हे दोन वर्ब जोडावे लागतील म्हणून काय होईल का आता आपल्याला आय हे कॉमन घ्यायचं आणि या वॉशच्या पूर्वी नॉट ओनली घ्यायचं आणि एटच्या पूर्वी बट ऑल्सो इथे आपण घेणार आहे नॉट ओनली आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर ओके आम्ही टू करून टाकणार आहे तर इथं नॉट ओनली सुरुवात केली चुकीचं करूया इथं लास्टला तू लिहिलं चुकीचं आय वॉश नाही पाहिजे तर अशा पद्धतीने वाटत आय नॉट ओनली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर तिसऱ्यामध्ये काय केलं आय वॉश अगोदर घेतलं तर वॉश अगोदर घेतलं त्यामुळे हे दोन्ही वाक्यात कॉमन नाही म्हणून आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आय नॉट ओनली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर अतिशय सोपे प्रश्न आहे आणि याच प्रकारचे प्रश्न वारंवारित होत आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर पुढचा प्रश्न असा आहे की चूज द करेक्ट वर्बल क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स वर्बल क्वेश्चन करायचे आपल्याला म्हणजे येस नो प्रश्न बनवायचा आहे काही वेळा आपण विचारलो होता डब्लेज प्रश्न बनवा आपण विचारलं येस नो प्रश्न ही गेव विटनेस ऍट द सेन्सेशनल ट्रायल आता आपल्याला येस नो क्वेश्चन करायचं असेल तर काय करावं लागतं येस नो क्वेश्चनची रचना सुरुवात होते येस नो क्वेश्चनची टू बी फॉर्म किंवा आपण हेल्पिंग वर्ब नंतर आपण म्हणतो सब्जेक्ट नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट नंतर क्वेश्चन ओके तर आपल्याला काय करायचं ही दोन नंबरला ठेवायचं आहे आणि आपल्याला इथं टू बी जोडून घ्यायचं आहे तर काय कोणतं आहे सिम्पल पास्ट आहे गेव आहे तर गेव मध्ये आपल्याला कोणतं घ्यावं लागेल डीड घ्यावं लागेल कारण या चुकीचं रूप नाही तर डीड ने प्रश्न स्टार्ट व्हायला पाहिजे ने स्टार्ट झाला हा दुसरा चुकीचा आहे डीड ने पहिले तिन्ही पण स्टार्ट झाला तर कशी रचना पाहिजे पहिल्यांदा डीड आणि नंतर सब्जेक्ट डीड ही डीड ही हे डीड गिव्ह चौथा पर्याय गेलेला आहे पहिला आणि तिसरा डीड ही आता जेव्हा डीड वापरलं तेव्हा क्रियापदाचं दुसरं रूप नाही तर काय व्हायला पाहिजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायला पाहिजे जेव्हा जेव्हा वाक्य डीड वापरलं तेव्हा क्रियापदात पहिलं होईल तर ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे डीड ही गिव्ह विटनेस ऍट द सेन्सेशनल ट्रायल ऑप्शन तीन हे आपलं करेक्ट उत्तर आहे छोटे छोटे गोष्टीकडे लक्ष द्यायचंय पास ते भरून डीड वापरायचंय डीड वापरलं तर गिव्ह घ्यायचंय या पद्धतीने आणि तुम्ही जरूर नंतर लगेच सध्या अशी रचना येतो कशाची असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स आपल्याला काय शोधायचं आता पॅसिव्ह करायला दिलेलं आहे वाक्य ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह करणे द थ्यूज हॅड ब्रोकन द ब्लॅक बॅक डोअर द थ्यूज हॅड ब्रोकन द बॅक डोअर सब्जेक्ट झालं थ्यूज ब्रोकन झालं वर्ब बॅक डोअर झालं ऑब्जेक्ट हे झालं ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर कसं म्हणूया आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पॅसिव्हची रचना कशी असते तर अगोदर असतो ऑब्जेक्ट नंतर टू बी नंतर फिफ्री नंतर वाय आणि लास्टला असतो सब्जेक्ट तर या पद्धतीने आपल्याला पॅसिव्हची रचना करायची म्हणजे आपल्याला काय करायचं अगोदर द बॅक डोअर पहिल्या पद्धतीने द बॅक डोअर सगळ्याच याच्यात घेतलेला आहे त्यानंतर टू बी चं रूप वापरायचं आहे तर इथं कोणता काय आहे हॅड ओके आणि जेव्हा हॅड म्हणजे कोणता पास्ट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्ट पॅसिव्ह करताना हॅडचं आपल्याला काय करावं लागतं हॅडला बिन हा शब्द जोडून घ्यावा लागतो हॅड बिन तर आपल्याला असं घ्यायचं आहे हे बघा द बॅक डोअर तर हॅड हे पाहिजे हॅड चुकीचं आहे म्हणून आपल्याला विचारून काय काढून टाकूया तरी काय बदललाय हॅड बिन पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये बिन नाही घेतलं फक्त हॅड घेतलेलं आहे आता आपण पहिला दुसरा तर दुसरा आणि तिसरा पर्याय द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय तर इथं देव केले आणि इथे फ्यूज ठेवले तर फ्यूज दिले तर फ्यूज ठेवा जर फ्यूज ठेवलं नाही तर तुम्हाला कोणीही दरवाजा मोडला याचं मिनिंग कळणार नाही त्यामुळे देव घेण्यात चूक आहे तर फ्यूज असूच बरोबर ठेवायला पाहिजे ऑप्शन क्रमांक
हे आपलं उत्तर यायला पाहिजे. ओके, ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट आहे. द बॅक डोर हॅड बीन ब्रोकन बाय द बघा. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर केदार बिकम्स डॅश एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. आपल्याला आर्टिकल वापरायचा आहे तर एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. आता याच्या अगोदर काही दिवसापूर्वी प्रश्न आला होता, ही बिकम्स वाक्या चालू होत, ही बिकम्स डॅश एसपी एवढंच वाक्य संपलं होतं. तर एसपी हा काय शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म सांगताना एका अक्षराचा स्वतंत्र उच्चार करावा लागतो. तो उच्चार असा होतो, एस असा होतो, म्हणजे उच्चार कसा झाला, स्वराचा झाला, आणि म्हणून त्याच्यापूर्वी आपल्याला एक होतं अँड. ओके, हे प्रश्न मागे येऊन गेलेला आहे, हा परत तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे फक्त एसपी पर्यंत वाक्य संपलं तर आपण काय करणार, अँड एसपी. परंतु याला पुढे जोडलं ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, म्हणजे हा एसपी कसा झाला, डेफिनेट झाला, फिक्स झाला. जेव्हा एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असं एखाद्या विशिष्ट ठिकाणचा एसपी असं याचं मिनिंग झालं, म्हणून निश्चित झाल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला द आर्टिकल लिहावं लागेल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर द. प्रश्न इथपर्यंत संपला तर त्याचं उत्तर अँड अशा पद्धतीने प्रश्न असतो. तर तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे द एसपी. मिस्टर केदार बिकम्स द एसपी ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. ओके, या पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता. तर पुढच्या प्रश्नाकडे द्यायचं आपल्याला, चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. डिग्री सेंटेन्स ओळखायचा आहे. ओके, आतापर्यंत प्रश्न मागच्या परीक्षेला आला आणि कोणपर्यंत मला निश्चित प्रश्न दिला नव्हता, निश्चित ऑप्शन दिले, तर असा प्रकारचा प्रश्न नसतो. या ठिकाणी डिग्री सेंटेन्स म्हणजे यावरून आपल्याला काय करायचं असतं, चार रचनेमध्ये डिग्रीची रचना कुठे बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. तर जाऊया आपण. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट, वन ऑफ द चिरस्ते केलेले आहे, इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स इन अवर क्लास, हे बरोबर वाक्य आहे. वन ऑफ द केलं की आपल्याला नाणे क्वेश्चन घ्यायचं असतं, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स हे बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर, डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर केले या ठिकाणी, म्हणून मी कारण वन ऑफ द टीचर पैकी एक, टीचर्स पैकी एक, टीचर्स पाहिजे तिथे फक्त टीचर केलं, म्हणून दुसरा पर्याय चिंता केला. डॉक्टर गणेश इज द मोस्ट, तिथे द ची रचना आहे, द ची असल्यावर एस लावला जात नाही, हे चुकीचं आहे. वन ऑफ द असलं तरी एस लावलं नाही, द असलं तर लावलं जातो. द मोस्ट पॉप्युलर टीचर्स नाही तर तिथं टीचर पाहिजे, म्हणून वापरायचं तिथं. डॉक्टर गणेश इज मोर पॉप्युलर, हे मोर पॉप्युलर कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, पुढं दॅनची रचना पाहिजे, तर ही दॅनची रचना याच्यात नाही. ऑप्शन चौथा पण चुकीचा आहे. म्हणजे सगळ्याचं कन्क्लुजन काय, तर पर्याय क्रमांक एक हे आपलं करेक्ट आन्सर आहे, पर्याय क्रमांक एक. जाऊया आपण पुढे. तर अशा रीतीने आपण आताच पूर्ण 2013 क्वेश्चन पेपर अभ्यासलेले आहे. तर याला जितकं सोपं करून सांगता आलं तेवढं मी माझा प्रयत्न केलेला आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. असेच आपण आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी की तुमच्यासमोर पोहोचण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला इथपर्यंत थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.